माय रोज दूध विकायला लातूरला जायची मला हमेशा म्हणायची मी तुला लातूरला घेऊन जातो पर मला काय नेहायची नाही काय ना काय तर खायला आणायची पर लातूरला नेहायची नाही लातूरला जायसाठी मी लई रडायचा एकदा लातूरला सिद्धेश्वराची जत्रा होती मी माझ्या पाठीमागं आठवड्यापासनं लागलो तो मला जत्रा बघायची आहे म्हणून मला लातूर लई बघाय वाटायचं तिथं मोटारी फटपटी रहाट पाळणे असतात म्हणून ऐकलं तर हाटेला चांगलं चुंगलं खायला मिळतं म्हणून बी लई जावं वाटायचं सिद्धेश्वराची जत्रा आली तवा माय म्हणाली लक्ष्या आज येऊ न लई गर्दी राहत्यात उद्या दारू उडवत्यात तू उद्या चल मला मायचं काय खरं वाट ना म्या ठरवलो मायला चुकून जत्रेला जायचं माय लातूरला गेल्यावर त्या दिवशी मी शेळ्या राकाया गेलो नाही सहमद्यांचा डोळा चुकून एकटाच लातूरला निघालो सकाळी मायनं रडताना दोन आणि दिलते ते खमिसाच्या खिशातच होते वाटणं एक यल्लमाची बैलगाडी लातूरला चालली होती मी तिच्या मागं मागं चालू लागलो जत्रा कुठं आहे ते मला माहीत नव्हतं गाडीत बेंबड्याचा गडी होता मी त्याला हळूच विचारलो कारभारी मला जत्रेला जायचं आहे कोणचा रस्ता जातोय तेव्हा त्यानं सांगितलं असाच नीट झा पुढं रकीसाकडे एक रस्ता जातोय तिकडं वळ त्यानं सांगितलं तसं मी मुकाट्यानं चालू लागलो मला वाटलं तर लातूर शहर धनेगावहून थोडं ढगळं असेल पण लातूरात गेल्यावर जिथंवर बघल तिथंवर सगळेच घरच घरं दिसायला लागली रस्त्यानं माणसं सायकली रिक्षे बसा बस दिसू लागल्या आमच्या गावच्या रोकडोबाच्या जत्रेत मी नकली बसा बघायचा बसात माणसं कसं बसतेत आहेत बस माणसं कसं नेतंय याचा नुसता विचारच करायचा आता लातूरात खरी खरी बस बघून मी लई खूश झालो हॉटेलात भजी जिलेबी बघून लई खावावं वाटू लागलं हॉटेलात माझ्या आवडं पोरग चटचट काम करीत होतं मला वाटलं शाळेत जाण्यापरीस आणि शेळ्या राखण्यापरीस मायनं मला हॉटेलात नोकरी ठेवावं मला भजन जिलेबी किती बी खायला मिळेल जत्रेत बघायचं झाल्यावर लई जागी फिरलो गावचे लोक बी दिसनात आणि मायाचं हॉटेल बी कुठं आहे ते कळेना कुठं जावं तर समजे सिमिटाचे रस्ते सारखेच दिसू लागले घरे बी सारखीच वाटू लागली मला काय बी कळना झालं मला लई रडू येऊ लागलं आणि रडत सडकन माय माय म्हणत फिरू लागलो रस्त्यातलं लोक हे पोरग चुकलं बघा कुण्या गावचं आहे म्हणू लागले तवर गावाकडे माहीत झालं की म्या एकलाच लातूरच्या जत्रेला गेला आहे पोरग लातूरात चुकलं म्हणून दादा लातूरला आला कोणीतरी दादाला सांगितलं की एक पोरग जत्रेत चुकून फिरू लागले तेव्हा दादा पळतच मोरेच्या हॉटेलापाशी गेला आणि मायला सांगितलं लक्ष्मण या लातूरला आलाय तिला बघावं लागेल तेव्हा आणि दादा मिळून मला वाडवूळ उडकले पण म्या काय त्यांना गवसलो नाही मग माईला मोरे हॉटेलवाल्यानं दौंडी देयला सांगितलं दौंडीवाला धनेगावचं एक पोरग चुकलं हाय ज्याला मिळल त्यानं मोरेच्या हॉटेलात आणून द्यावं हो असं आरडत फिरू लागला म्या गंजगोलाईत रडत एका दगडावर बसलो हो। तो मला दौंडी ऐकू आली मोरेच्या हॉटेलाचं नाव ऐकल्यावर मी पळतच दौंडीवाल्याकडे गेलो म्या आनेगावचा हाय हो म्हणून दौंडीवाल्याला सांगितलं तेव्हा त्यानं मला मायन दादाकडे नेलं माय आणि दादा मला जवळ घेऊन रडू लागले रडून झाल्यावर दोघांनी बी मला मारलं पुन्हा असं कुणाच्या बी मागण्या लागून लातू ला तूच का भाड खाऊ बस खाली चेंगरून मरायचं आहे काय असं काय बी म्हणू लागले मग मी मोठ्यानं रडू लागलो तेव्हा मायने एक छटाक झीलबी घेऊन दिली म्या रात्रीच्याला घरी गेल्यावर समजेच मला वडीवडी करू लागली माय आमची नखाच्या हाताबोटानं संसार करायची बाबानं भिंतीला एक फडताळ करून घेतलं ता त्या फडताळात बाबा काय ठेवत होता ते त्यालाच माहीत तेला एक लहान कुलूप राहायचं माय मात्र चांगले जिन्नस उतरलेला नसता संदात ठेवायची आमचा संसार म्हटलं तर दोन सलदं उतरंडीचे दहा बारा गाडगी का काशाच्या दोन पराती आणि मायनं आपल्या कमाईतून घेतलेली नाऱ्यानं चुरून आणलेली पितळी घागर परातीन घागर सणावरला सदलातून निघायच्या एकदा माय कसाराने आजारी पडली तेव्हा दूध विकायचं बंद झालं कमाई बंद पडली म्हणून बाबानं शेळ्या ऐकल्या आणि काही दिवस घर भागवलं पण घरात खाण्यापिण्याची हरबड व्हायला लागली तसं तसं एक एक जनावर विकूल पोट भरू लागलो तरी बी दवाखान्याचं नाव नाही निस्ता आईचा अंगार लावायचं आणि म्हणायचं मायला मोठा बहिर वसा झालाय माय म्हणाली जावळीला जाणता आहे तिथं न्या ज्या मायनं संसाराचा गाडा चालवला तिला न्यायला नुसते दोन चार रुपये पाहिजे होते तिच्यासाठी अण्णा दादा गावात फिरवाले पर कुणी बी दिलं नाहीत मायनंच विकत आणलेला पितळ्याचा तांब्या संघ घेऊन गेले तुळशीरामाच्या गाडवावर लातूरला घेऊन गेले जाताना माय म्हणाली माझ्या लेकराला नीट सांभाळ ग केसरबाई काशीबाई माझा काय बी भरोसा नाही म्या माजवळ रडू लागलो मायला जायला खर्च नव्हता तेव्हा मला कसं नेणार लातूरला पितळ्याचा तांब्या मोडून आगीन गाडीचं तिकीट काढलं मायनं अण्णा जावळीला गेले पुन्हा अण्णा माघारी आला मायला तर आता लई बरं वाटत नव्हतं आमचं तर निस्तं हाल चाललं होतं वहिनी आणि भाभी खुरपाया जायच्या तेव्हा रातच्याला एक शेर दाना आणायचे त्यांचं मार्ग करायचे म्हणजे कन्या करायचे घरी म्हातारी म्हैस महिनी अनजणी होत्या त्यांचं सार दूध वरव्यानं ऐकायचं आणि उपाशी पोटी दिस काढायचं मग जावळीहून एक माणूस आला म्हणाला धोंडाबाई देवाघरी गेली समधे लोक मोठमोठ्यानं रडू लागले मी बी बुंबलू बुंबलू रडत होतो तेव्हा मला समधेच गळ्याला लावून रडत होते मायच्या मातीला जाण्यासाठी दादा दोन काशाच्या परातीनं तांब्या घाणवर ठेवायला गेला पण कुणी बी ठेवून घेणार भांड्यावर आमचं नाव होतं तरी बी चोरूनच आणलेलं असत्याल म्हणून घ्यायचे नाहीत तवा दादा कातावून म्हणाला हे गाव आहे का ह्याच्या मायची गांड तांब्या ठेवून गाडगाय मिळत नाही लातूरला नेऊन इकतो मी आहे हरचंदा रडत होतो आम्हाला बी न्या मायचं तोंड बघाया म्हणून रडत होतो तुळशीरामाची माय गंगाबाई बाबाला म्हणाली मारतंडा पोराला घेऊन जा मायचं तोंड बघू दे बाबा म्हणला होय गंगाबाई पर दामच नाही म्या काय करू आम्हीच लातूरला या परात एकूण गाडी खर्च भागवतो बाबा दादा अण्णा गेले मला तर मायची लय याद येत होती तवा भाऊ गंगाळ घेऊन तुळशीरामाकडे गेला पर त्याची बी लय हारबड चालली होती तवा भाऊ घरला आला आणि मला गळ्याला लावून रडू लागला काही दिसानं दादा अण्णा बाबा आले मला परदेशी लुकरू म्हणून समदेच मया करू लागले मला बी वाटलं माय मेली ते बी बरंच झालं समदे आता माझी मयाच करतील हळूहळू माय मेल्याचं दुःख आम्ही विसरू लागलो पर माय मेल्यानं घरात लई हरबड होऊ लागली माय होती तवा एक हाती कारभार होता आता समदेच कारभारी झाले बाबानं घिसाडाला एक मैस विकली म्हणून दुसरी मैस बी दादानं विकली दादा बाबाचं भांडण सुरू झालं तुला कारभार करता येत नाही मी कारभार करतो असं दादा म्हणाला वरची वर हरबड लईच वाढत गेली आणि एक टाईम बी पोटभर जेवाया मिळणार झालं म्हणून दादा अण्णा भाऊ कधी टोळी संघ तर कधी एकलेच तिर्घाया जाऊ लागले मुच्छू चोरी करणाऱ्यांची आठ दहा जणांची टोळी असते त्यातला एक माणूस समजाचं बिराड राखतो तर एक स्वयंपाकी असतो बाकीचं खिसं कापणाऱ्या संघ जातात कारण एकालाच एक खिसा कापता येत नाही त्याच्या संघ कमीत कमी तीन चार जण असतात एक जो असतो तो कोणाकडं पैसे जास्ती आहेत कोण कुठं काय विकत घेतो याच्याकडं ध्यान ठेवतो जास्ती पैसे खिशात ठेवल्याचे पाहिले की त्या माणसाच्या मागं मागं राहायचं एकाचं काम असतं पैसावाला गर्दीत गेला की तो सोबतीच्या साथीदारांना इशारा करतो साथीदार हळूहळू मागं येतात पैसेवाला कुठं बाजार घेण्यासाठी लई गर्दी असेल तिथं नाहीतर देवदर्शनासाठी गेला तर लईच चांगलं त्या गर्दीत दोघं तिघं टोळीवाले पुढं होतात आणि एक दोन मागं होऊन गर्दी करू लागतात जो खिसा कापतो त्याच्या दोन बोटामध्ये पत्ती असते तो चटकन त्या गर्दीत त्या माणसानं जिथं पैसे ठेवलेत त्याच्या खालच्या बाजूला पत्तीनं खिसा कापतो आणि पत्ती चटकन तोंडात टाकून जिबाच्या खाली धरतो दोन बोटं खिशात घालून नोटा बाहेर काढतो त्याचा मागचा साथीदार चटकन त्याच्या हातातलं पैसे घेऊन पसार होतो मग एकजण थुंकतो नाहीतर खाकरतो आणि निघण्याचा इशारा करतो सगळेच निघून पसार होऊन ठरलेल्या जागे जमतात एक एकदा गर्दीत पैसावाला सापडला नाही तर टोळीवाले बस स्टेशनाला जातात लायनीत मागं पुढं करतात तोंडाला आलं की पुढचे लोक वर बी जात नाहीत खाली बी येत नाहीत पुढं चला पुढे चला असा कालवा करत्यात तेवढ्या येळ्यातच खिसा मारून टोळीवालं पसार होत्यात पण धरलं तर लई मारत्यात म्हणून कवा कवा खिस कापाया पोरांनाही शिकवत्यात जर बारकं पोरगं खिसं कापताना धरलं गेलं तर संकट असलेले एक दोन लोकच दुसरे मारण्याआधी मारू लागतात लाता बुख्या घालतात इतकं मारत आहेत की लोकांना वाटावं की हे साध्या कपड्यातले पोलिसच आहेत मारताना शिव्या देत्यात चोऱ्या करतोस का भाडकाओ एवढ्या बारक्यापणी खिस कापतोस असं म्हणत लोकांची नजर हेरत्यात तवा त्यांच्यापैकीच एखादा पुढं होऊन म्हणतो जाऊ द्या साहेब लई मार खाल्लाय बारकच आहे असं करून टोळीवाले त्याला सोडवत्यात कवा कवा तर पोलीस ठाण्याला उगीच घेऊन चला म्हणून आणतात आणि नेताना एखादं गल्ली बोळ बघून सोडून देत्यात भारगावचे लोक लय हराम होते पोलीस धराया आले की पळून जाऊन पिवळ्यात कुपाट्यात कपारीत दडून बसायचे घरच्या बायानं मात्र ठिकाणं माहीत राहायचा म्हणून ते आपल्या माणसाला भाकरी भाकरीपोस्ती करायच्या भारगावला झडतीला पोलीस आले की बाया खवळायच्या म्हणायच्या साहेबा घरात घुसायचं काही काम नाही घरात कोणी गडी माणूस नाही तरी बी कवाकवा बायांना तुमचे नवरे कुठे गेलेत म्हणून मारत आणि घरात घुसत तवा घरापाशी बांधलेली मोठमोठी कुत्री त्यांना धरत त्यांच्या भुंकण्यानं पोलिसाला झडती घ्यायचा त्रास व्हायचा म्हणून चिडून पोलीस पहाटच येऊन समद्याला धरायचे तवा बाया लेकरांना समद्यांना बदडायचे कवाकवा भारगावचे नामदेव तुकाराम झालं तर आमचा दादा अण्णा धराया म्हणून नदीवर जायचं सोंग करायचे मग नदीच्या कडेला शेळ्या मेंढ्या बकर तर दिसल्या की त्यातलं चांगलं बघून एखादं धरायचं असंच एकदा दादाने एक मोठं बकरं धरलं त्यानं आरडू नये म्हणून बकऱ्याच्या जिबेला काटा चिवला मग लवणा लवनाने आणून नदीच्या पाण्यात टाकला त्याला तसंच जिथं पाण्यात बुडवलं आणि दोन्ही मांड्यात गच्च धरलं मग मासं धरू लागल्यावानी करत नदीच्या कडकडनं सरकू लागला तेव्हा धनगरानं दादाला पाहिलं बरं बकरं समजच पाण्यात बुडलं होतं रात्रीच्याला मेल्याला बकरं घेऊन दादा घरला आला बकऱ्याचं खुंड करून वाटे घातले शाळेत माझ्याबरोबरचे सम ते चांगलं राहायचे आणि मीच तेवढा वंगार राहायचा गुरुजी विचारायचे कोणकोण आंघोळ केली नाही कोणकोण कपडे धुतले नाहीत ते उठून उभा राहावा तेव्हा मीच एकटा उभा राहायचा मला गुरुजी कधी कधी मारायचे तर कधी कधी उठबशा करायला लावायचे त्यानं मला आंघोळ रोज करावी लागू लागली त्याचं मला लई वाईट वाट वाटायचं कधी कधी गुरुजींचा मार बसू नये म्हणून मी नुसता करदोडाच वल्ला करून यायचा आणि गुरुजीला दाखवायचा बघा गुरुजी मी आज आंघोळ करून आलोय माझा करदोडा वल्ला आहे सुट्टीच्या दिवशी नदीला जायचं आधी कुडतं धुवायचं ते वाळवायचं कुडतं वाळवल्यावर मग चड्डी काढायचो नागवं होऊन धुवावं तर खडकाला लई बाया असायच्या त्यामुळे लाज वाटायची मग दुसरी चड्डी नसल्यानं अंगातली चड्डी काढून चड्डीच्या जागी कुडतं गुंडाळायचं आणि चड्डी धुवायची साबण कधीच मिळत नव्हतं माझं साबण म्हणजे नदीच्या जवळची इंगळ्याच्या ढवाची चिक्कन माती त्या मातीनं कुडतं चड्डी घासायची कपडं निर्मळ निघायची मी शाळेत आल्याबरोबर वर्गातली पोरं हसायची पात्रोडाचा लक्ष आला म्हणून चिडवायची मी एका एकाकडला धरून आणल्यासारखं बसायचा बाळाचारी गुरुजी एक दोन काढून द्यायचे आणि मी गिरवायचा शाळेत काही पोरं मला लक्ष्मण ताता म्हणायचे आणि चिडवायचे लक्ष्मण ताता केकड्याची आमटी खाता तेव्हापासून शाळेत मला समजेच लक्ष्मण ताता म्हणायचे मला त्यांचं काय बी वाटायचं नाही आपण पात्रोडाचा हाव म्हणून पोरंची डिवत्यात असं वाटायचं तसा राग यायचा बरं मी गप्पच बसायचा घरी कोणाला सांगावं तर घरचेच मला शिवाय द्यायचे शाळा शिकावं वाटलं तर शिक नाहीतर जनावरं राख म्हणायचे बाबा कधी कधी रातच्याला आला की तुला काय येतं ते सांग म्हणायचा मी बाबाला मोठ्या मोठ्या आवाजात आधी जनगण म्हण नायक जय हे म्हणून दाखवायचा आणि पुन्हा उजळणी म्हणायचा बाबा खुश व्हायचा आणि म्हणायचा माझं पोरग हुशार झालं पुढं मास्तर होईल समद्या पेट्यात माझं पोरग हुशार आहे असं बाबा सहमद्याना म्हणायचा पर जातीतले सहमदे साळत काय पडलंय मुच्छू करायला शीख म्हणायचे मला बी वाटायचं आपण चोऱ्या केलं तर चांगलं राहायला मिळेल कुठल्या बी जत्रेत जायला येईल बरं धरल्यावर मार खावं लागतं म्हटलं की शाळाच बरी वाटायची मी शाळा शिकू लागलो म्हणून आमच्या शेजाऱ्यासनी देखवायचं नाही आणि मुद्दाम बाबाला सांगायचे मार्तंडा लक्ष्मणाला चोऱ्या करायला शिकव शाळा शिकून आपण काय करणार आहो एकदा तर भारगावचे लोक मला चोऱ्या करायला मागण्यासाठी आले होते मार्तंडा लक्ष्मणाला आमच्या पाळात म्हणजे टोळीत दे एका वर्षात त्याला ख्रिस्तंग मत्तायला शिकवता हो तुझं घर आनंदात भरल भरपूर कमाई होईल बरं माझ्या बाबानं पक्कं ठरवलं की लक्ष्मणाला शाळा शिकवणार बाबा त्यावेळेस कुणाचंच ऐकायचा नाही म्हणून मी शाळा शिकलो नाहीतर मी बी आज चोर म्हणूनच राहिलो असतो मी दुसरीला गेलो तेव्हा पुस्तक नाही म्हणून गुरुजी मारायचे मी बाबाला सांगून कंटाळलो अखेर बाबानं मालकाकडून उचल पैसा घेतला आणि लातूरला जाय निघाला तेव्हा गुरुजीकडून पुस्तकाची चिठ्ठी मी बाबाला दिली त्यानं लातूरला जाऊन पुस्तक वही पेन आणलं त्या दिवशी भुशारनं कुडत्याला पेन अडकावून फिरलो बाबा म्हणाला पुस्तक वही नीट सांभाळ नाहीतर मारीन पुन्हा एकदा चांबल्याच्या मळ्यातून रोट्या नेण्यासाठी ने बाबा आलता तवा इचारला पुस्तक चांगलं ठेवलास का दाखव बाबानं वही बघितली आणि जोड काढून मारू लागला मला बोलू बी देईना म्हणू लागला वही का खराब केलास पेन काय तुला खराब करायला दिल ती का लई लाता बुक्या घातल्या तवा भाऊ आला मी जा जाऊन भाऊच्या अंगावर पडलो भाऊनं माझी कड घेतली तवा बाबानं तेला बी शिव्या दिल्या नवी वही खराब केलाय त्याच्यासाठी मालकाकून पैसे घेऊन वही पुस्तकं आणली ती का पेननं वहीवर आहे तवा भाऊ म्हणला पेन लिवायसाठीच राहतंय वहीवर पण बाबाला भरोसा आला नाही तेनं सुताराच्या शिकलेल्या पोराला विचारलं ते बी म्हणालं तुमच्या पोरानं पुस्तकातलं शुद्ध लेखन लिहिलंय मग बाबा म्हणाला उगीच मारलं तुला आता अगं बस मी अदुगर कवा तरी दात घासायचा पर शाळेत धडा वाचल्यापासून रोज दात घासायचा तोंड धुवायला लागलो आमच्या घरी बाया पाणी आणून रांजणात वतायच्या त्या पासा घागरी पाणी मायचे ते रांजण धुव्या कवा तरी माझा नंबर यायचा तवा त्याच्या बुडात गेचवे बारकी बेंडुकळी गाळ काड्या निघायच्या तरी बी आम्ही तसंच पाणी प्यायचं चांगलं पाणी प्यावं असं कोणाला वाटतच नव्हतं शाळेला गेल्यापासून ऐतवारी मीच राजन धुवायचा केर काढायचा आणि चांगलं राहावं म्हणून भाभीला वहिनीला सांगायचा तवा त्या कातवायच्या शाळेतलं तुमच्या गुरुजीला सांगा म्हणायच्या आमच्यापाशी न गं घरातलंही रखरख झालं की समदे दिवसा कामाला गेले राहायचे मी रस्त्यावर गाय नाहीतर मशी आगल्या की त्याचं शेण आणायचं आणि घर सारवायचं समदे घरी कामावरून आल्यावर मला बा लक्ष्मण आज घर सारवला म्हणून शाबासकी द्यायचे मला वाटायचं सारवून चक्क ठेवल्यावर हमेशा घरच्या बाया घर चक्क ठेवतील पर समद उरपाटच झालं घरच्या बाया कधीतरी औसं पुनवला सारवायच्या ती बी बंद केल्या आणि म्हणायच्या चला कामाला जाऊ लक्ष्मणला उद्या सुट्टी आय घर सारवून घेईल धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा